ठाण्यावरून जोरदार संघर्ष सुरू झालाय. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कोयनेचं पाणी अडवण्याचं राजकारण केलं जात असल्याचा थेट आरोप संजय पाटील यांनी केलाय. पाटील इतक्यावरच थांबले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई पाणी दान देत आहेत का असा सवाल खासदार पाटील यांनी उपस्थित केला. कोयना धरणाचा सातबारा कुणाच्या मालकीचा नाही, शंभूराज देसाई यांची लुडबुड खपवून घेणार नाही असा इशारा देखील संजय पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 TMC पाणी सोडण्याच्या आदेशावर निशाणा साधत खासदारांनी नाराजी व्यक्त केली. या जनतेसाठी माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जर एवढी तक्रार करून अगदी देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहांच्याकडे करणार आहे, जर यांच्या सुधारणा झाली नाही तर माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कृष्णा नदीत कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होते. त्यासंदर्भात खासदार संजय पाटील यांनी मला फोन केल्याचंही बाबर यांनी सांगितलं. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बोला, आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो असं पाटलांनी सांगितलं होतं. तर आता पाणी सोडल्यानंतर संजय पाटील यांनी अशी भूमिका का घेतली हे कळायला मार्ग नसल्याचंही बाबर म्हणाले. मला वाटतं एकत्रितपणानं राज्य करतोय आपण, मुख्यमंत्री आणि आम्ही जोर उदार होऊन तुम्हाला सत्य जाण्याचा प्रयत्न केलाय. सांगली जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे नेते पाण्याच्या मुद्द्यावरून आमने सामने आले, त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय. परिणामी महायुतीच्या नेत्यांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.